नमस्कार मित्रांनो, ओळखलत का? कोण सांगा? मी तुमची दीदी। कोण? गायत्री। ओळखलत ना? तुम्ही तर माझा व्हिडिओ नक्कीच पहा आणि लाईक सबस्क्राइब करायला कमेंट बॉक्स करायला विसरू नका। हा, आता मी एक आज गोष्ट घेऊन आली आहे, म्हणजे माहिती ती पण गोष्टाच्या रूपात। माहितीये ना कुणाची गोष्ट? सांगा। ती गोष्ट आहे लोकमान्य टिळक। लोकमान्य टिळकांचं संपूर्ण नाव काय माहितीये का? लोकमान्य टिळकांचं संपूर्ण नाव आहे बाळ गंगाधर टिळक। आता तुम्हाला त्यांच्या आई वडिलांचं नाव माहितीये का? नसेल माहित, पण आज मी तुम्हाला सांगणार आहे। त्यांच्या वडिलांचं नाव आहे गंगाधर आणि त्यांच्या आईचं नाव आहे पार्वती। 23 जुलै 1856 रोजी चिखल या गावी रत्नागिरी जिल्ह्यात झाला। हा, आणि तुम्हाला माहितीये का? काय सांगू का? गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म सांगू कधी झाला? 14 जुलै 1856 रोजी। लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म हा एकाच वर्षात आणि एकाच महिन्यात झाला, हो की नाही? हा, लक्षात ठेवा। कॉम्पिटिटिव्ह एक्झाम माहिती तर असेलच तुम्हाला, ह्याच्यात हे अशी प्रश्न अवघड अवघड येतात, म्हणून आज मी तुम्हाला ही गोष्ट घेऊन आली आहे। गोष्ट नीट लिहायची परीक्षात, आत्ता नाही, आत्ता फक्त पाठ करायचं मग परीक्षा घ्यायचं। हा, आणि ह्यांचं ब्रीद वाक्य काय माहितीये का? ह्यांचं ब्रीद वाक्य आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच। आता उत्सव असतात ना उत्सव, हा आता ह्यांनी दोन उत्सव काढलेत, कुठले कुठले सांगा बघू? कुठला देव आहे तो सगळ्यांना लाड करतो? त्याला सोंड असते। सांगतेच, गणपती। गणपती उत्सव आणि 2 वर्षांनी त्यांनी शिवाजी उत्सव काढला। आर्टिक आर्टिक, हा सॉरी मला माफ करा, ह्यांनी कुठले पुस्तक लिहिले माहिती आहेत का? ह्यांनी आर्टिक होम ऑफ द अरियन्स। हा, आणि हे जेव्हा जैन मध्ये होते ना तेव्हा ह्यांनी गीता रहस्य हे लिहिलत। हा, ह्यांनी काय सुरू केलं माहितीये का? ह्यांनी मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र सुरू केलं। कोणी कोणी? दोन जण आहेत ते। कोण? लोकमान्य टिळक। आणि कोण? व्हिडिओ केलता मी, माहितीये का? गोपाळ गणेश आगरकर। लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर यांनी मराठा इंग्रजी वृत्तपत्र सुरू केलं। पण एक क्वेश्चन आहे माझा, वृत्तपत्र म्हणजे माहितीये का काय? आजोबा आणि आजी वाचतात। काय? न्यूज पेपर। आणि तुम्हाला माहितीये का यांनी काय सुरू केलंय? हा, आपण कुठे जातो? लहान मुलं शाळेला जातात ना, ह्यांनी शाळा सुरू केली। कोणी कोणी? लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णू चिपळूणकर या तिघांनी न्यू इंग्रज स्कूल स्थापन केली। हा, परत एकदा सांगते, 1 जानेवारी 1880 मध्ये तिघांनी, म्हणजे कोण? लोकमान्य टिळक, लक्षात ठेवा, गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णू चिपळूणकर यांनी नवी इंग्रजी शाळा सुरू केली।
आणि ह्या तिघांनी एक कॉलेज सुरू केले. कुठलं सांगा बघू? सांगा, फर्ग्युसन कॉलेज. माहिती आहे ना फर्ग्युसन कॉलेज? हो, मी तिथे मामा सोबत गेलते माझ्या. हा, आणि तुम्हाला माहिती आहे का यांचे वैशिष्ट्य काय आहेत? माहितीये ना? चला जाऊया छत्तीसगडीने. चला, ह्यांचे वैशिष्ट्य आहेत गणित तज्ञ, भाषा पंडित आणि सॉरी आगरकरांसारखे जहानमतवादी. हा, आणि ह्यांचा मृत्यू म्हणजे लोकमान्य टिळकांचा मृत्यू 1 ऑगस्ट 1920 मुंबईत झाला. माहितीये ना? परत एकदा रिवाइज करून दाखवते. 1 ऑगस्ट 1920 मुंबई मध्ये झाला. हा, आता मी ह्यांच्या प्रतिमेला नमस्कार करते. हा, आणि ह्यांचा व्हिडिओ नक्कीच पहा. म्हणजे कोण सांगा? लोकमान्य टिळकांचा. हा, आणि माझे व्हिडिओ नक्कीच पहा. पण एक सांगायचं विसरले मी, ह्यांचा व्हिडिओ म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच पाहायचा आहे. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणजे कॉम्प्युटर एक्झाम मध्ये जिंकायचं आहे. हा,